औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची बहुप्रतीक्षित अशी सभा पार पडलेली आहे आणि या सभेसाठी पोलिसांनी संपूर्ण शहरभर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता। राज यांच्या भाषणाकडेही पोलिसांचं विशेष लक्ष होतं। आता सभेनंतर अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ असं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावी यांनी। कशा पद्धतीने हा सगळा सभेच्या निमित्ताने तुम्ही तयारी केली होती आणि आता टेंशन कमी झालं असेल? बघा, तयारी तर मागच्या 8-10 दिवसापासून चालू होती जेव्हापासून सभेची अनाउन्समेंट झाली आणि प्रत्येक बंदोबस्ताचा जो बारीक बारीक पॉइंट होता त्याच्यावर आम्ही मागचे अनेक दिवस अधिकारी सर्व मिळून चर्चा करत होतो आणि सभा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे पॉइंट आणि जे बाहेर जिल्ह्यातल्या गाड्या होत्या त्यांचे येण्याचे मार्ग, तसं CCTVद्वारे मॉनिटरिंग आणि सभेमध्ये जो बंदोबस्त, अशा खूप वेगवेगळ्या बिंदूवर आम्ही मागचे अनेक दिवस प्लॅनिंग करत होतो आणि ती प्लॅनिंग आज इथे इम्प्लिमेंट झाली आणि त्यामुळे हे बंदोबस्त आम्ही पार पाडलेला आहे। सर, तुम्ही या सभेपूर्वी 16 नियम अटी दिल्या होत्या, त्या किती अटीचं पालन केलं गेलं? बघा, आता मी बंदोबस्तात होतो त्यामुळे मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही, मात्र याच्यावर नंतर अभ्यास करून मग तो योग्य तो निर्णय घेऊ। एक शेवटचा प्रश्न सर, औरंगाबाद शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पोलीस अधिकाऱ्यांकडे आहे। आता तुम्हाला रिलॅक्स वाटतंय, पण कसं लक्ष ठेवून आहात औरंगाबाद शहरातल्या सगळ्या या परिस्थितीवर? नाही, मी असं कधी बोललो नाही की मला आम्हाला रिलॅक्स वाटतंय। आम्ही रिलॅक्स कधीच नसतो, आम्ही नेहमी ऑन द टोज ज्याला म्हणतो। आणि आता 3 तारखेला परत कार्यक्रम आहे आणि सातत्याने काही ना काही सुरू असतं, तर आमची नेहमी प्लॅनिंग सुरू असते, नेहमी आम्ही अलर्ट असतो। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम TV, औरंगाबाद।